उदाहरण एका सांकेतिक भाषेत यमक हा शब्द य भ म य क असा, धवन हा शब्द ध ल व श न असा, तर हजर हा शब्द ह छ ज झर असा येतो. यावरून वरण हा शब्द कसा लिहावा? चार पर्याय दिले. पर्याय क्रमांक एक व र ल न, पर्याय क्रमांक दोन व य ल र न, पर्याय क्रमांक तीन व य र ल न, पर्याय क्रमांक चार व य र ल न. मग आपण थोडस निरीक्षण करूया. पहिला शब्द पाहूया काय लिहिलाय, य म क, आणि यमक शब्दाला कसं लिहिलंय, तर य भ म य क. काय सारखेपणा आलाय, आपले शब्द आहेत त्यात य म आणि क आहे. चला दुसरा पाहूया, दुसरा शब्द काय लिहिलाय, ध व न. भवन शब्द कसा लिहिलाय ते पाहूया, ध ल व श आणि न. धल व श शब्दात धवन शब्द आहे का, ध व आणि न. त्यानंतर तिसरा शब्द दिलाय हजर, हजर. हजर शब्द कसा लिहिलाय, ह छ ज झ आणि र. आपला ह आहे, ज आहे आणि र आहे. मग कधीचं निरीक्षण करूयात काय लिहिलंय. सांकेतिक भाषा काय केली, यमक शब्द जर यामध्ये आहे, धवन शब्द पण आहे आणि हजर शब्द पण आहे. मग यात काय केलंय, अक्षरामध्ये म च्या अगोदरचा अक्षर जर आपण विचार केला, प भ भ भ म आणि म च्या नंतरचा अक्षर य, म्हणजे या म च्या म्हणजे मधल्या अक्षराच्या अगोदरचा अक्षर बदललेले आणि मधल्या अक्षरच्या नंतरचा अक्षर नंतर येते. तसंच पुढच्या याला लागू पडतं या पाहूया, य ल ल व आणि श, म्हणजे व च्या अगोदर ल आणि व च्या नंतर श हे अक्षर आलेले आहे. मग इथेही आपण तोच विचार करूया, तसंच आहे का, च छ ज झ म्हणजे ज च्या अगोदरचं अक्षर घेतलं आणि ज च्या नंतरच. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, वरण वरण आपण काय करूयात, शब्द लिहून घेऊयात व र आणि न. मधले अक्षर लिहायचे ना आपल्याला. मग र च्या अगोदर काय आहे, य र आणि ल, म्हणजे आपलं काय आला, व य र ल न हा शब्द असलेला बरोबर असलेला आपल्याला असणारे पर्याय असणारे र च्या अगोदरचं य आहे आणि र च्या अगोदरचं ल हे अक्षर आहे. मग वय ल न, वय ल न एक नाही, वय ल ल म्हटलं झालंय, वय र ल न म्हणजे हा तीन नंबरचा पर्याय काय आहे, बरोबर आहे. यावरून हे लक्षात येत आहे